मी एक 30 वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही स्वतः खासदार साहेब तुम्ही सांगावं, 5 वर्षात कुठलंच काम आम्ही तुमच्या घेऊन आलेलो नाही. किंवा किंबहुना तुमच्या माणसांनी ना कामच कुठे झालेलं नाही. शेतकरी म्हणजे असतील, मी वादळात सांगतोय, साधे पीए आपल्याशी नीट बोलत नाही. इथं खासदार साहेब दुसरी पण आहेत, ती त्यांचे दत्तावेच आहेत, तिथे कोण तरी मिस कॉल होत नाही तसा. शेखर हे असं होता का? खासदार साहेब तुमचा स्वभाव चांगला आहे, पण नुसतं काय पुतळा सोडण्याचा सुचल नाही, काय पुतळ्याचं असता कामा नये. तुम्ही लक्ष दिलं पाहिजे कुणी कुठल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी फोन केला. फोनवर बोलू नका, रेकॉर्डिंग होत आहे. कुठं कोपऱ्यात जाऊन भेटू नका, सीसीटीव्ही कॅमेरा आहे तिथं नाही, ते लक्षात ठेवा. तसं पाहिलं तर आपण पहिल्यापासूनच भारतीय जनता पार्टी दादा पहिल्यापासून या निवडणुकीमध्ये कुठली निवडणूक असू दे, आम्ही खूप या लोकसभेच्या निवडणुकीसाठी 2 वर्ष अहो रात्र या ठिकाणी आम्ही काम करतोय. 2 वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही स्वतः खासदार साहेब तुम्ही सांगावं, 5 वर्षात कुठलंच काम आम्ही तुमच्याकडे घेऊन आलेलो नाही. किंवा किंबहुना तुमच्या माणसांनी ना कामच कुठे झालेलं नाही. शेखर म्हणजे असतील, मी वारंवार सांगतोय, साधे पीए आपल्याशी नीट बोलत नाही. इथं खासदार साहेब दुसरी पण आहेत, ती त्यांचे दत्तावेच आहेत, तिथे फोन कधी मिस कॉल होत नाही तसा. शेखर हे असं होता का? म्हणा नाही गप असणार आम्ही नाही गप असा काय जे आम्ही करणार आहे प्रामाणिक प्रचार करणार आहे. माझं काही यात काही तक्रार नाही, पण कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे. 5 वर्षामध्ये पुढच्या आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामही झाली पाहिजे. जे कोण आपले सहकारी आहेत, खासदार साहेब तुमचा स्वभाव चांगला आहे, पण नुसतं काय पुतळा सोडण्याचा सुचल नाही, काय पितळ्याचं असता कामा नये. तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, आमचे फोन अटेंड केले पाहिजेत, आमची कामं कार्यकर्त्यांची झाली पाहिजे. पदाधिकाऱ्यांचे लक्ष होते तर कार्यकर्त्यांचं काय होणार? त्यामुळे आता आपल्याला ह्या गोष्टी बोलणे आवश्यक आहे. विचार वेगळा केला जाईल, मग त्याला पदावरती राहायचं का ठेवायचं का नाही. त्यामुळे ही संधी आणि हे आपण करतोय कुणासाठी? निश्चितपणे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपण हे करायला लागलेलो आहे. त्यामुळं आपल्याला विश्रांती घेऊन चालणार नाही. कुठल्या गैरसमजाला कुठेही काही महागारी कुणी काही एकमेकाबद्दल भडभडू नका. आता जे बोलायचं होत ते मी आता स्पष्टपणे उमेदवारांच्या समोर बोललोय. त्यामुळं यानंतर कुणीही कुठल्याही पद्धतीचा गैरसमज होईल, कुणीही कुठल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी फोन केला, फोनवर बोलू नका, रेकॉर्डिंग होत आहे. कुठं कोपऱ्यात जाऊन भेटू नका, सीसीटीव्ही कॅमेरा आहे तिथं पण आहे, ते लक्षात ठेवा. कॅमेरे असतात, रेकॉर्डिंग होत आहे. त्यामुळं आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेऊ नका कुणी. आपल्याला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करून या जगामध्ये महासत्ता देश आपल्याला बनवायचा आहे. आणि त्या पद्धतीने आपली सगळी पावलं ही या ठिकाणी टाकली जातात. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार खासदार साहेब निश्चित तुम्ही करचिला. मी तुम्हाला सांगेन की या सगळ्या पक्षाच्या फादर बॉडीची एक अनेक परत आम्ही बैठक घेऊत. खासदार साहेब या ठिकाणी सगळे नेतृत्व आम्ही सगळे करायला आहेत, पण तुम्हाला कुठं कुठं कशी कशी मदत हवी आहे, तुमचं काय प्लॅन आहे, आपल्या तिन्ही महायुतीचा एक मेळावा लवकरच. खासदार साहेब माझी साहेब आपल्याला लवकर महासैनिक दरबारासह आपण मागं मेळावा घेतला तसा एक मोठा मेळावा या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल. आणि देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचारासाठी आणायचा प्रयत्न आपण या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करूया. आणि ज्या काही किलमिश होत्या किंवा वाटत्यात त्या गोष्टी आपण आता बोललोय, आपल्याला अधिक काही बोलायला नको. त्यामुळं आपण जे म्हणायचं होतं ते म्हटलेलं आहे. आणि येत्या 7 मेच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड मताने खासदार आता आहेत आणि भविष्यातले उद्याचे पण खासदार संजय दादा मंडलिक हे मोठ्या फरकाने विजय होतील असा विश्वास या मीटिंगच्या बैठकीच्या निमित्ताने व्यक्त करतो.